जय भीम, मी हंसिनी। सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। ठळक बातम्या पुढील प्रमाणे। आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी। फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड। 1 जानेवारी 2018 हा दिवस आपल्या सर्वांना आठवतो। या दिवशी जो भीमा कोरेगाव येथे दंगल झाली, आणि दंगलीनंतर प्रकाश आंबेडकर, भारिप बहुजन महासंघाचे सर्वा प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रामध्ये बहुजन जे वंचित घटक आहे या घटकांना एकत्रित करण्याचं काम सुरू केलं, आणि जवळजवळ आता यश मिळत आहे। आपण पाहत आहात मागच्या अनेक कार्यक्रम, त्यांच्या अनेक सभा मोठमोठ्या झालेल्या आहेत, आणि आता वंचित घटकांना असं वाटत आहे की आता आपल्याला कुठेतरी आपल्याला एक नेता मिळालेला आहे, आणि याच संविधानावर जे काही घाला होत आहे या घाला होणाऱ्यापासून वाचवण्याचा एक फार मोठा आधारस्तंभ आपल्याला मिळाला असं वाटत आहे। असं वाटत असतानाच मातंग समाजातील कार्यकर्त्यांना सुद्धा, जे परिवर्तनवादी मातंग समाज आहे, हा मातंग समाजांना सुद्धा असं वाटतं की संविधान हा वाचलंच पाहिजे, आणि हे प्रयत्न करत आहेत। आज परभणी येथे या ठिकाणी मातंग सत्ता संपादन परिषद या ठिकाणी घेतली जात आहे, लाल सेना या संघटनेतर्फे। मी आता विनंती करतो की आपण या ठिकाणी आम्हाला माणूस बनवला, असे सर्व परिवर्तनाचे महापुरुष या सर्वांना अभिवादन करून आज आमच्या मध्ये उपस्थित झालेले बहुजन हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेबजी आंबेडकर साहेब, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गणपतराव भिसे साहेब, विचार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर नेते, उपस्थित माझ्या मातंग आणि बहुजन बांधवांनो, कुठून सुरुवात करावी हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतोय। कारण नजरेसमोर आजही आम्हाला खैरलांजी दिसते, आजही आमच्या समोर रुद्रवाडी दिसते, आजही पाहण्यासाठी आम्हाला मार खावा लागतो, वाकडी दिसते। प्रश्न पडतोय की 70 वर्षातल्या सत्तेनं आम्हाला यातून मुक्त तरी केलंय का? आमचे मूलभूत प्रश्न सुटलेत का? आम्हाला माणूस म्हणून आज या देशात आणि राज्यात माणूस म्हणून जगता येतं का? या सगळ्यांचा विचार केला तर एकच गोष्ट लक्षात येते की आम्ही राजे निवडायचे चुकलो। आम्हाला वाटलं हे राजे आमच्यासाठी काहीतरी करतील, पण हे राजे नाही तर आम्हाला दळबदरी करण्यासाठी रावण आम्ही आमच्या सत्तेवर बसवले। आता लक्षात आलं आमच्या, कारण एक गोष्ट साहेब मला गाव अडकली आठवते। असं म्हणतात की भेटला मांग तर फिटला पांग, पण मांग भलत्यांनाच भेटला, ज्यांना भेटायला पाहिजे होतं त्यांना आम्ही कधी भेटलो नाही। पण भिसे साहेबांचं अभिनंदन करणार, कारण परिवर्तनाची ठिणगी तुम्ही आज बरोबर निघता केली। शब्द या ठिकाणी द्यायला आलो बाळासाहेब आंबेडकर साहेबांना की ही ठिणगी फक्त परभणी पुरती राहणार नाही, बीड जिल्ह्यात त्याचं वाद पेटा लक्षण आम्ही राहणार नाही, तरी बाळासाहेबांच्या मागे हा मातंग समाज उभा करणार हे सांगण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। आम्ही गिराण मागितलं, आता गिराण मागायचं नाही साहेब, आम्ही शिकलो, कारण बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं राज्यकर्ती जमात बना, हेच आम्ही विसरलो होतो, पण उशिरा का होईना आमच्या लक्षात आले। आता आम्ही मत मागणारे गिराण नाही, आणि आमचा राजा बाळासाहेब आंबेडकर असणार हे जाहीर करावे या ठिकाणी। कॅमेरा पर्सन गुणवंत भगत यांच्यासह मी विजय निलंगेकर, सम्यक न्यूज, परभणी। आता वेळ झाली आहे एका ब्रेकची, भेटू लगेच। पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह। बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा,